शिवाव भजन भजन धनेव कुंभ भजना विश्वद्भव भवना श्रीभूराया। आता हृदय हे अपोले चौफाळूने भले वरी वैसवी बाहुली श्रीगुरूंची। पवित्र बोधेच्या तीरावरती साधूंच्या महंतांच्या चरणस्पर्शाने पवित्र पावन झालेल्या भूमीमध्ये साधुसंतांच्या उपस्थितीमध्ये आपलं सर्व नामधारक मंडळी पवित्र ग्रंथराज निजात्मबोध या ग्रंथाच्या पारायण संगतीच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात। खूप वेळ झालेला आहे, कारण शिजल्यावरी जाळ घालणे हे तो नाशाचीच मूळ। आता सगळ्यांना भूक लागली आणि मी बोलत बसणं आणि कीर्तनकाराला वेळ देऊन मी जमत नाही, त्याला नाईलाज आहे आणि आता त्याच्यावरती फार बोलणं उचित नाही। मी एक दोनच गोष्टी बोलून जातोय। निजात्म बोध ग्रंथाच्या माध्यमातून आपण बोलत असताना पहिल्यांदा मी एक गोष्ट बोलून जातो, वळसावडचे दत्ता महाराज म्हणलं की वेगळ्या चष्म्यातून लोक बघायचे, पण आता चष्मा बदललाय। कारण ब्राह्मणवाड्याच्या आनंदाबा मला सांगितलं की दत्ता महाराज बरं झालं आता गुरु सान्निध्यात आला। परंतु एक मी प्रमाण वाचलेलं आहे, संत समागमे धरावी आवडी करावी तथाडी परमार्थाची। संत समागमाच्या माध्यमातून जावं, कारण का या निजात्मबोध ग्रंथाच्या माध्यमातून आपण काय शिकायचंय। आता जास्ती वेळ नाही, मी बोलणं उचित नाही, पण एक बोलून जातोय, बोधाबद्दल बोलतोय। साधू बोध झाला मोरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली। या अवस्थेवर या बोधापर्यंत ज्याला जाता येतं त्याला निजात्म बोध ग्रंथाचा नक्की बोध होतो। फक्त एवढंच बोलतोय मी, जास्ती वेळ नसल्यामुळं आता एक वाक्य बोलतो। या ग्रंथाच्या माध्यमातून आणि संतांच्या माध्यमातून आपल्याला काय करायचंय तर मी बोलून जातो। ऐका, जन्म देणारी आमची माऊली आहे, तिला आम्ही आई म्हणतो, माऊली म्हणतो। जन्माच्या संबंधाला आम्हाला एक माऊली मिळाली, पण माणसाचा जन्म मिळाला पण दैव गतीने आम्हाला गुरु माऊली मिळाली। जन्म देणारी माऊली आहे, पण जन्म देणाऱ्या माऊलीनं आमच्या जन्माच्या सान्निध्यातून गुरु माऊलीपर्यंत जाता आलं आणि गुरु माऊलीच्या सान्निध्यातून सद्गुरु माऊलीपर्यंत पोहोचता आलं। आणि ज्या दिवशी आमचा हा प्रवास सुखकर होईल त्या दिवशी ठाईचा मुलाला अनुभव। आणि म्हणून ही वाटचाल का करायची तर पुन्हा एक वाक्य ऐका, देव आपता आहे। मी काय म्हणतो नीट ऐका, एकच वाक्य ऐका माझं, आता देव आपता आहे पण देव गुप्त आहे। का पारायण करायचे, संतांच्या सानिध्यात का जायचं, तर एक महत्वाचं आहे, देव आपता आहे। आपता आहे आपण सगळेजण म्हणतो आनंद जीवाचा, ठीक आहे, देव आपता आहे पण देव गुप्त आहे। देव आपता असलेला गुप्त आहे, गुप्त असलेला देव प्राप्तही होऊ शकतो, नाही पण प्राप्त असलेला देव गुप्त अवस्थेत असल्यामुळं प्राप्ती झाली नाही। आणि प्राप्तीसाठी साधू संतांचं समागम आणि ग्रंथांचं चिंतन असणं गरजेचं आहे। म्हणून आम्हाला या अध्यात्म प्रवासामध्ये आमच्या जीवनाला नक्कीच त्या गतीपर्यंत पोहोचता यावं, ते सद्गुरूपर्यंत पोहोचता यावं। आणि आमचं ज्याच्याशी मूळ नातं आहे, जो आमचा आप्ता आहे, त्या आप्तापर्यंत आम्हाला पोहोचता यावं, यासाठी या केलेल्या पारायणाची सुंदर असं नियोजनाची पद्धत मला पहिल्यांदा पंडितराव पाटील माझ्या घरी आले, ग्रंथ घेऊन आले आणि महाराज तुम्ही सहभागी व्हा आणि आम्हाला काही सहकार्य करा। मी त्यांनी माझ्या घरी येऊन निमंत्रित केलं, मी निमंत्रण स्वीकारलं आणि त्यांनी अपेक्षा केल्यामुळे मी सांगितलं की बाबा या पद्धतीने आपण नियोजन करू। त्यांनी सहभाग करून घेतला, याच्यावरही काही आक्षेप आले मला त्याच्यात काही पडायचंही नाही। सहकार्याची भावना होती, धर्मकार्य होतं, मी प्रामाणिकपणे अनशुद्ध हेतूने या इथपर्यंतच्या याच्यामध्ये माझा जेवढा वेळेचा मोलाचा वेळ मला देता आला तेवढाच माझा जीवनातला सार्थकी मोल आहे तुमच्या सानिध्यात देता आलं। या पारायणाच्या माध्यमातून मला चिंतन काही मिळालं, मला वाचायला मिळालं आणि तुमच्या सहवासाचं प्रेम मिळालं। आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। जास्ती वेळेला बोलायला वेळ नाही, मला खूप बोलता येईल नाही असं नाही। वरी पैसे पाहुले श्रीगुरूंची,
आता हृदय अकुले सौफाळणे म्हणजे काय याच्यावर मला बोलता येतं पण मला बोलायचं नाही वेळेची मर्यादा संयोजक आपण आले प्रथमता गुरुदेवांचे जे इथं उपस्थित महाराज मंडळी मठाधिपती मंडळी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्याचे चरणारविंदी प्रणिपात करतो का की जी गोष्ट तुलापास्त होती ती आम्हाला प्राप्त करून दिली आणि या ग्रंथाच्या माध्यमातून आम्हाला त्या ज्ञानापर्यंत त्या बोधापर्यंत आम्हाला जाण्यासाठी संधी मिळाली एवढंच मी आपल्या पूर्ण अपेक्षित जीवनाला योग्य सद्गती मिळाली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतोय पंडरजी गाडगे पंडितराव पाटील पळसगावकर यांच्या माध्यमातून मला निमंत्रण आलं आणि तुमच्यापर्यंत सहवासात येत आलं त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतोय आणि पुनश्च एकदा एवढीच विनंती करतोय की याच सानिध्यामध्ये आम्हाला आमच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं असंच प्रेम टिकावं तुमचं प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा आणि आम्हालाही या वाटेने जाताना आम्हाला सुद्धा प्रवास सुखकर करता यावा एवढीच अपेक्षा बाळगतोय आणि आपले सर्वांचे पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करून माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतोय शत्रुनाथ महाराज की जय